अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उद्या म्हणजेच 15 जानेवारी 2021 वार शुक्रवार रोजी जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून जामनेर तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असल्याने आता 66 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे। तर आज जामनेर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जामनेर येथून मतदान केंद्र प्रमुख व मतदान अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी हे मतदानाचे सर्व साहित्य घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या गावातील मतदान बूथवर जाण्यासाठी शासकीय वाहनामधून रवाना झाले आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। उद्या ग्रामपंचायत निवड आहे, त्यानिमित्त ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते निवडणुकीचे संपूर्ण सामग्री घेऊन ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झाले। त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू देखील शकतात, प्रत्येकाला जाण्यासाठी बस अवेलेबल आहे। त्या बसेसमधून ते प्रत्येक ठिकाणी त्या गावात जात आहेत। तसेच तुम्ही इथे बघू देखील शकतात की त्यांनी संपूर्ण सामग्रीसह ते जात आहेत। माझं नाव गणेश विश्वनाथ महाजन आणि आमची इलेक्शन ड्युटी कसबा पिंपरे लागलेली आहे। इथे कुठल्या प्रकार सोशल डिस्टन्स नाही, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी असं कोरोनाचं गांभीर्य इथे दिसत नाही। जवळपास जे नियम पाळायला पाहिजे नियमसुद्धा दिसलेले नाही, तरी इलेक्शन व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही। आणि ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये सगळं कस बसून एस टीमध्ये बसणार आहे आणि इलेक्शनच्या ठिकाणी कामाला जाणार आहे। आम्ही इथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाला जी एस टीनं जे परिवहन महामंडळाने जे राबवलेले नियोजित कार्यक्रम जो राबवलेला आहे की गावची डी एस टी आणि त्याच्याकरता सेवेकरता मतदानाचा हक्क बजावण्याकरता आमचे जे कर्मचारी आणि सर उपस्थित सर त्यांना सगळ्यांना गावोगावी घेऊन जाण्याकरता इथे जमलेलं आहे। तरी पण आज मकर संक्रांती असल्यामुळे शिक्षक वर्ग तरी आमचे महामंडळाचे सर्व कर्मचारी चालक वाहक नियोजनबद्ध तरी शासनाचे इतर नियोजन असल्यामुळे इथून आता गावोगावी जाणार आहे। जो काही जबाबदारी या शिक्षकांवर ती शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत आहे। सणासुदीच्या दिवशीसुद्धा शिक्षक मतदानाच्या कामासाठी उपलब्ध आहे। शिक्षक एस टी डेपोचे कर्मचारी पोलीस अधिकारी वगैरे फक्त एक माफक अपेक्षा अशी की जे काही मानधन मिळेल ते आम्हाला मिळावं अशी अपेक्षा आहे। सणासुदीला आम्ही जर 2 दिवस खर्च करतोय तर ते मानधन आमच्यापर्यंत यावं अशी अपेक्षा आहे प्रशासनाकडनं। आणि आमची राहण्याची वगैरे तिथे व्यवस्था व्हावी, खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, जरा लक्ष झालं तर बरं राहील अशी अपेक्षा आहे शासनाकडनं। आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। तसेच सणासुदीच्या दिवशी त्यांना जावं लागत आहे याबाबतची त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।